संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार, मी गौरी. आपण पाहत आहात संध्या लाईव्ह. वडगाव रासाई येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयास CSR फंडातून वरबॅक इंडिया लिमिटेड या औषध निर्मिती क्षेत्रात कार्यरत असलेल्या नामांकित कंपनीकडून डॉक्टर सुजित शेलार आणि त्यांच्या मित्रांच्या सहकार्यातून विद्यालयात 100 बेंचेसचा वितरण सोहळा अत्यंत दिमाखदार पद्धतीनं पार पडला. या कार्यक्रमात वरबॅक कंपनीचे महाराष्ट्र रिजनल हेड विजयकुमार कुंभार सर आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. या देणगीसाठी डॉक्टर सुजित शेलार धडाडीचे सरपंच सचिनदादा शेलार या जोडगोळीनं आपल्या अन्य वर्गमित्रांच्या पाडवळ्यानं तब्बल मागील 3 वर्ष पाठपुरावा करून ही मदत मिळवली आहे. या कार्यक्रमास उपस्थित असलेले काकासाहेब खळदकर यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना शाळेच्या स्थापनेपासूनचा आढावा घेत शाळा ही समाजाच्या सहभागातून उभी राहिली असल्याचं सांगत लोकसहभाग लोकप्रतिनिधी यांच्या मदतीनं शाळेची तब्बल 1.5 कोटी रुपये खर्चाची इमारत उभी केल्याचं सांगितलं आणि शाळेसाठी शासन संस्था आणि लोकसहभागातून 1.25 कोटी रुपयांचे बहुउद्देशीय सभागृहाचं बांधकाम प्रगतीपथावर असल्याचं नमूद करत आजच्या या बेंच वितरण सोहळ्यासाठी विशेष प्रयत्न करणारे शिरूर तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉक्टर सुजित शेलार आणि त्यांचे सहकारी यांचं कौतुक करत त्यांचा गौरव केला. यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त करताना शिवाजी शेलार काका यांनी डॉक्टर सुजित शेलार या आपल्या वर्गमित्राचे कवितेतून गौरव केला, तर सचिन परभाणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी काँग्रेसचे अध्यक्ष रामदास मामा थोरात, दिलीप रावजी गिरे, युवराज सातव, सचिन पंडित, कुंभार सर, दिव्य सर, अदुरकर सर, गाडगे सर, अप्पासाहेब खळकर, अमोल पवार, शेखर खोमणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रवृत्त शिक्षण वर्षी डॉक्टर बापूजी साळुंके यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि आज महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर 14 जिल्ह्यांमध्ये ज्ञानदानाचं पवित्र काम चालू आहे. त्यापैकीच आपलं श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वडगाव रासाई या ठिकाणी सुद्धा ज्ञानदानाचं पवित्र कार्य चालू आहे. या विद्यालयामध्ये 5वी ते 12वी वर्गातील विद्यार्थी ज्ञानग्रहणाचं काम करतात. अतिशय चांगल्या प्रकारचे उपक्रम शाळेमध्ये राबविले जातात. यामध्ये 10वी 12वीचे निकाल, NMMA स्कॉलरशिप, चित्रकला या बाह्य परीक्षा घेतल्या जातात. त्याचबरोबर खेळ तालुका जिल्हा राज्यस्तरावर विद्यार्थी जाऊन पोहोचलेले आहेत. यामध्ये वडगाव रासाई, सादनगाव, कुरळी, पंचक्रोशीतील विद्यार्थी ज्ञान घेतात. यासाठी या ठिकाणी बेंचची गरज होती, ती गरज व्हेरी बॅक ह्या कंपनीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी बेंच दिल्यामुळं विद्यार्थ्यांची बसण्याची गैरसोय दूर झाली आहे. यामध्ये गावातील सरपंच सचिन बंडू शेलार, त्याचबरोबर राष्ट्रीय युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉक्टर सुजित शेलार यांनी पाठपुरावा केला आणि कंपनीच्या माध्यमातून शाळेला बेंच मिळवून दिले, त्याबद्दल विद्यालयाच्या वतीनं कंपनीचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत. असेच सहकार्य कंपनीने यापुढेही करावे एवढंच मी सांगू इच्छितो. आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या दैनंदिन शिक्षणामध्ये आणि प्रगतीमध्ये वाढ होईल ही आम्ही त्यांना ग्वाही देतो. संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी विजय कांबळे, शिरूर. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.